मी पंकज चौधरी, पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज नेहमीप्रमाणे आपण अजून एक नवीन ठिकाणी आलेलो आहे, पश्चिम नागपूरमध्ये। आणि जे नागपूरमधले खाद्यप्रेमी आहे त्यांच्याकडचं एक खूप जास्त आनंदाची बातमी आहे। एक आपल्याकडे नवीन फूड पार्क ओपन झालेलं आहे। ॲक्च्युली खूप मोठं ठिकाण आहे, म्हणजे एक ठिकाण आहे जिथे तुम्हाला सगळ्या व्हेरायटीचं फूड भेटेल, म्हणून याला फूड पार्क म्हणतो आहे। ॲक्च्युली फूड पार्क नाही आहे, एक मोठं रेस्टॉरंटच म्हणू शकतो, जिथे तुम्हाला एकाच छताखाली वेगवेगळ्या प्रकारचं फूड आहे ते एक्सपिरियन्स करायला भेटेल, म्हणजे तुम्हाला जे काय हवं आहे। आणि लोकेशन सिम्पल आहे, मी गुगल डिस्क्रिप्शन मॅपमध्ये टाकून देईन। सोबतच हे अगदी खामला चौकात आहे, आपण खामला चौकाकडून लक्ष्मीनगरला जातो तर डाव्या हातावर ते पडेल। आणि या ठिकाणाचं नाव आउटडोअर्स, अगदी नावाप्रमाणे आउटडोअर तुम्ही बसून सगळ्या पदार्थाचा ऑप्शन घेऊ शकता। सोबत इनडोअर सिटिंग पण आहे जिथे आम्ही सध्या बसलेलो आहे। आणि इथे आल्यावर मी काय घेतला आज नवीन, तर मी एक असा पदार्थ घेतला आहे जो मी कधी खाल्ला नव्हता, नाव तो ऐकला आहे, ते म्हणजे वॅफल। ते वॅफल असते, आता याचे उच्चार पण मी बरोबर करतो का माहीत नाही। वॅफल म्हणजे मला वाटते त्याचे बेकरीचा पदार्थ वगैरे असं काहीतरी बेस असतो त्याच्यात, आणि वरतून आईस्क्रीम असते, हे असते वॅफल। मला वाटते बेल्जियमची विशेषता आहे। आणि हे कसं खायचं या याच्यात मी पडलेलो आहे। हे बघा, हे बेस आहे मैद्याचा आणि वरून आईस्क्रीम आहे। मस्तपैकी त्यांनी हे वेगवेगळ्या कलरचे लहान लहान बॉल्स टाकल्या, बढिया लुक येतो आहे। आणि सोबत त्याच्यात कॅरामल पण त्यांनी वरतून टाकलेला आहे। खूप सारे पदार्थ एका ठिकाणी पाहिजे ते इथे तुम्ही येऊ शकता। आणि सोबत एक चांगली गोष्ट आहे, इथे मी एक नवीन पदार्थ बघितला, बांबूमध्ये कुकिंग करतात ते लोक, बांबूच्या आतमध्ये टाकून पनीर चिकन जे काय तुम्हाला व्हेज नॉन व्हेज आवडत असेल ते चांगलं वाटलं मला। पुढच्या वेळेस मी नक्कीच ट्राय करणार आहे ते। तर अजून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ करता माझे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा। धन्यवाद।